देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सांगलीची लेक तमिळनाडूत नगरसेवक। पुनरावती नगरपालिकेवर फडकला मराठी माणसाचा झेंडा। सांगली जिल्ह्याची लेक तमिळनाडू राज्यात नगरसेवक म्हणून निवडून आली आहे। महिनापूर्वी झालेल्या तमिळनाडू राज्यातील पुनरावती नगरपालिका निवडणुकीत त्या 136 मतांनी जिंकून आल्या आहेत। प्रसिद्ध कलाई, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिंचणी या गावच्या त्या आहेत। ईशा विकास पाटील, इथे म्हणजे नगरपालिकेमधून आता DMK मधून सीट देऊन इलेक्शन झालं। विरोधी पक्षात दोघे जण होते, एक ADMK आणि एक स्वेच्छेने उभे राहिले होते। त्यांना आपण 135 मतांनी पटवून आपली विजय आपल्याला भेटला। आमचं खुद्द गाव चिंचणी मंगरूळ राहणारी, मी लहानपणापासून मुंबईतच राहिले, शिक्षण वगैरे सगळं माझं मुंबईत झालं, कॉलेज वगैरे। इकडे लग्नानंतरच पहिल्यांदा आले आहेत। तमिळ भाषेचा आणि आपल्या मराठी भाषेचा काहीच संपर्क नाही आहे, त्यामुळे काहीच माहिती नाही। अगदी लिहायला वाचायला सगळं मला तमिळ येत नाही। आमची मुलं चांगली वाचतात आणि ते म्हणजे प्रचारात मला काय म्हणजे बायकांबरोबर बोलायचं वगैरे बोलण्याची सवय झाली आहे, पण वाचनामध्ये तमिळमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही काही जास्त। म्हणजे इथे लेडीजच सीट वॉर्डमध्ये आहेत, आम्हाला लेडीज भरपूर सपोर्ट केला त्यांनी। परत ह्यांच्याबरोबर प्रचाराला आलेल्या मित्रांनी वगैरे भरपूर सपोर्ट केला। जास्त सिटीवर लोक आहेत, त्यांनी भरपूर विश्वास दिला, भरपूर मदत केली। आणि नगरसेवक म्हणून म्हणजे काय, म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये जे लोक आहेत त्यांना कशाची गरज आहे, म्हणजे पाण्याची म्हणा, रस्त्याची म्हणा, नाही तर शिक्षणामध्ये त्यांच्या मुलांना काही म्हणजे अडचणी असतील त्या आपण काय करू शकतो, त्यांना काय मदत करू शकतो, हेच आता म्हणजे आपलं काम। चिंचणीचे पाटील कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून तमिळनाडू येथे गलाई व्यवसाय निमित्त स्थायिक झाले आहे। विकास रामचंद्र पाटील हे तेथे अन्नद्रमुक पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। ते तेथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अन्नद्रमुक पक्षाचे सदस्य आहेत। त्यांनी कोरोना काळात केलेले काम पाहून वार्डातील लोकांनीच या वार्डात विकास पाटील यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह करत पक्षाकडे तिकीट मागितले आणि निवडूनही दिले। विकास पाटील यांच्या कामामुळे त्यांच्या पत्नी पुनरावती या नगरपालिकेवर निवडून आल्या आहेत। त्यांच्या या विजयाने खानापूर तालुक्याची, गलाई बांधवांची आणि महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे। मी विकास रामचंद्र पाटील, मी चिंचणी खानापूर तालुका सांगली जिल्हा चिंचणी मंगरूळ गावातून इथं गलाई व्यवसायासाठी आलेलो आहे। म्हणजे आमची तिसरी पिढी आहे। आमचं वडील चुलते सगळे पुदुकोटे डिस्ट्रिक्ट पुदुकोटेमध्ये राहिले होते तमिळनाडूमध्ये। आम्ही इथून बाजूला पोनंबरावधी म्हणून एक गाव, तालुक्याच गावामध्ये आपण आता व्यवसाय चालू आहे आमचा। आणि कमीत कमी 97 सालीपासून इथं आहे मी, 97 सालीपासून आहे। 2001 राजकारणाचे इंटरेस्ट लय आम्हाला आहे, तेव्हापासून राजकारणात चालू आहे मी। आणि हित पक्ष DMK म्हणजे कर्णालीच्या पक्षातले 2001 आम्हाला निवडणुकीच्या आमच्या म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमचे मित्रही उभं राहिलेले होते। त्यापासून आम्ही ह्या गावात आम्ही कामं करतो आहे। पण पार्टीत आम्ही 2006 जॉईन झालेलो आम्ही। तरी आमचा व्यवसाय पाक सगळा गळायचा, तरी आम्हाला इथं शिक्षणहीन वगैरे आमच्या इथं झाल्यामुळं आम्हाला व्हायचं ते सोपं पडलं आणि संकेत आमची चांगली भेटली इथली माणसं आम्हाला। आणि आमचं तसं पाहिलं तर आमचा व्यवसाय वेगळाच आहे। आमच्या आईवडिलांची आवड अशी राजकारण नाही, आमच्या आईवडिलांची आवड नुसती धंद्यापैकी आपण गळाई धंदा आहे आपला, आपण आलो आहे आपण तिकडं महाराष्ट्रातनं आपण इथं आलो आहे, आपलं काम काय गळाई व्यवसाय आपलं काय, आपण आलो तर मिळवायचं आपण म्हणजे पैसा कमवायचा काय असेल ती काहीतरी आपण इज्जत कमवायची ती वडील लेवलच होती। खरं ही आपण ही स्वतःची इंटरेस्ट आम्हाला लय होतं पहिल्यापासून, म्हणजे कसं तर मग राजकारण म्हणा सगळ्यात म्हणा म्हणजे पहिल्यापासून म्हणजे काय म्हणजे सर्व्हिस माइंडलं आहे आम्हाला असं बोललं, सर्व्हिस माइंडेड आहे पहिल्यापासून। त्या सर्व्हिस माइंडेडमुळे मला
ही संधी चांगली भेटली आणि ही कोरोनाच्या टाईममध्ये आम्हाला चांगली सर्विस करायची संधी भेटली. संधी भेटल्यामुळे आम्हाला सगळ्यांची म्हणजे आपण एकच माझं विचार एकच काय की आपण ह्या मातृभूमीत आलो आहे इथं मिळवले जगलून आपण जायचा असा विषय नव्हता. ह्यासाठी काहीतरी करू शकूया म्हणून मी कोरोनाच्या काळात सगळ्यांनी कमीत कमी 2-2.5 लाख रुपयाचं सगळ्यांनी किराय म्हणा ते काय म्हणते किराय वगैरे भाजीपाला सगळ्यांनी मी आमच्या एरिया सगळ्यांना पोचवलेलं होतं पहिलंच. ती त्यासनी वाटलं म्हणजे गोळ्या मगळून त्यासनी कोणाला गोळ्या पाहिजे गोळ्या कोणासनी काय पोंचार दवाखानाचा पोंचार काय पाहिजे ते आपण केल्यामुळं आपल्याला एक संधी भेटली ती तिने आम्हाला चांगलं सपोर्ट करून त्यांच्यामुळं आपण व्हायचं. आता निवडणुकीत लढाई आम्हाला तिकीट पण भेटली ती आम्हाला पण विजय पण झाला. इथली माणसाने आभार सगळ्यात म्हणलं आमचं तमिळनाडूच्या लोकांनी आभारी मानतो मी का तर आपलं एकसुद्धा मतदान नसताना इथं तिने मतदान करूनच आम्हाला निवडणुकी लढली. पक्षातून आम्ही काम आमचे कार्यकारी कामही चालू असते ती मग आता आता 10 वर्ष काळ आमचं पार्टी अपोजिशन पार्टीमध्ये होती. आत्ता आमची सत्ता 2021 आलेली आहे तर समजून आता नगरपालिकेचं इलेक्शन आम्हाला 2022 लागलेलं निवडणुकी लागलेली 19 तारखेला इलेक्शन होतं आणि ह्या पक्षातनी आम्ही तिकीट मागवलेलं होते. त्या पक्षातनं आम्हाला तिकीट भेटल्यामुळं निवडणुकी लढलो आम्ही. 19 तारखेला निवडणुकी झाली 22 तारखेला आमचा विजय झाला. 135 मतांना आमची सीट निवडून आलेली आहे. पक्षातनी करून आम्हाला निवडून आले म्हणलं ना आम्हाला पण काय म्हणलं अभिमान वाटतो म्हणजे असं तिकडचा आम्ही इथल्या माणसाने आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. तमिळनाडूच्या लोकांनी आपली मतदान इथं नसताना त्यांच्या मतदान आगाऊ करून आम्हाला संधी मिळून निवडणुकी पण आमच्या विजय पण झालेला आहे. त्यात आम्हाला इथल्या तमिळनाडूच्या माणसासनी लोकांनी आभारी मानतो आम्ही.